మార్కెట్ యార్డులోని వివిధ ఆడత వ్యాపారులు మరియు చిన్న చిన్న విక్రేతలు ఇలా మొత్తం 28 మందిపై కేసు నమోదు చేయడం జరిగినట్టు వివరణ వరిష్ఠ పోలీస్ నిరీక్షకులు జాఫర్ మొఘల్ వీరు ఇచ్చారు. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीमधील विविध अडते व्यापारी आणि किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांवर सोशल डिस्टन्स न पाळून जमावबंदी केल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत संबंधित अडते व्यापारी आणि किरकोळ भाजी विक्रेते अशा 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यार्डातील फळ आणि भाजीपाला व्यापाऱ्यांना वारंवार सांगून देखील गर्दी कमी होत नसल्याचं दिसून आल्यानंतर बाजार समितीने काही फळ व्यापाऱ्यांच्या तक्रारी पोलिसात दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाफर मोगल यांनी अधिक माहिती दिली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये सकाळी सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही आणि होलसेल बाजारात किरकोळ विक्री केले म्हणून आम्ही 28 विक्रेत्याविरुद्ध कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये 22 विक्रेते हे किरकोळ विक्रेते आहेत आणि 6 हे आडते जे किरकोळ विकत होते अशावर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांनी सोशल डिस्टन्सिंग पण पाळलेलं नाही आहे. याचप्रमाणे आज कांदा लिलाव पण आहे. या कांदा लिलावामध्ये पण आम्ही पार्किंगची व्यवस्था साईडला केलेली आहे, त्याच्यामुळं खूप सारा जागा मोकळी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी, आडते, मुनीम आणि एक मजूर असे एका बाजूला आणि 4 व्यापारी एका बाजूला, याप्रमाणे कांद्याचा लिलाव पण आम्ही करून घेत आहोत, ज्याच्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात आहे आणि व्यवस्थित कांद्याला भाव पण मिळत आहे. 31 तारखेपर्यंत बंद ठेवण्यात आलेला होता, आज तो सुरू केलेला आहे. तो सुरू केल्यामुळं थोड्याशा जास्त प्रमाणात आज कांदा आलेला आहे. हा जास्त प्रमाणात कांदा येऊनसुद्धा त्याचं लिलाव प्रक्रिया एकदम सुरळीत आत्ता करण्यात आलेली आहे. हे लिलाव प्रक्रिया जर अशी सुरू राहील तर कांदा वेळोवेळी आपल्याला इथं आणून त्याला एक डेट देऊन त्या तारखेस कांदा आपल्याला विक्री करता येईल.